अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षांतर्गतील वाद चव्हाट्यावर आल्याचं बघण्यास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच हा अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आल्याने मंत्री महोदयांसमोरच गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचं बघायला मिळाले. धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती. या बैठकीला मंत्री अनिल पाटील उपस्थित असताना भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी यांच्यासमोर कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धुळे शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयासमोरच व्यक्त केली. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सातत्याने होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात धुळे शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात असल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं बघावयास मिळाले. त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधील हा गोंधळ वरिष्ठांची डोकेदुखी ठरतो की काय अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. दादापर्यंत एक गोष्ट गेली पाहिजे की सांगतो दरवेळेस काय करत असतात फोटो मी ऐकून घ्या मी काय म्हणतोय त्याला बाजूला करतो आपल्याला प्रमुख सामाजिक
समोर थेट कार्यकर्ते तुम्हाला तक्रारी करायला आले हे नेहमी नाही. कार्यकर्त्यांच्या भावना या प्रामुख्याने या होत्या की या मतदारसंघामध्ये जे काही विद्यमान उमेदवार असतील ते भविष्यामध्ये खासदार होतील, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच महायुतीच्या प्रत्येक घटकाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे. ही प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती. येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जो कोण निवडून येणारा खासदार असेल त्या खासदाराने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्हाला छोट्या निवडणुका जर का असतील, विधानसभेच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील, महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, त्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आमच्या पक्षामध्ये आज जी काही या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही पदाधिकाऱ्यांना असा एक गैरसमज झाला की ही शहराची मीटिंग होती तर आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं का गेलं नाही, तर शहराची मीटिंग ही वेगळी होणार आहे आणि ग्रामीणची मीटिंग आज या ठिकाणी पार पाडली.